विद्यार्थी मित्रांनो आमच्या एम पी एस सी टिप्स अँड चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी निलेश नवरे व माझे सहकारी शोएब पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत लॉर्ड कॅनिंग व लॉर्ड मेयो यांची कार्यकिर्द आणि त्यांच्या कार्यकिर्दीत झालेल्या सुधारणा व जे काही घडामोडी त्यांच्या कार्यकिर्दीत झाल्या तर त्याविषयीची माहिती आज आम्ही आपल्याला देण्यात येणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब केले नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवा आणि मागील आमचे विद्यार्थी मित्रांनो जर का व्हिडिओ बघितले असेल तर तेसुद्धा तुम्ही बघून घ्या आमचं टेलिग्रामवरील जे एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक नावाचं जे चॅनल आहे तेसुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का तुम्ही मला सुद्धा फॉलो करू शकता अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अन अकॅडमीवर तुम्हाला खूप सारे आणि बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे अनअकॅडमीवर एम पी एस सीचे व्हिडिओ यू पी एस सी बँकिंग रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल तरी तुम्ही अनअकॅडमीचे जे लर्निंग ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिकला सुरुवात करूया पहा लॉर्ड कॅनिंग पहा लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग यांची कारकीर्द होती अठराशे छप्पन ते अठराशे बासष्ट म्हणजे सहा वर्षाचा कार्यकाळ त्यांनी भारतात घातला होता अठराशे छप्पन ते अठराशे बासष्ट तर पहा या काळात कोणकोणत्या घटना घडल्या पहिले पहा अठराशे सत्तावन्नमध्ये सैन्याने उठाव केला होता सैन्य जे होते त्यांनी उठाव केला होता अठराशे सत्तावनचा उठाव आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यानंतर दुसरं पहा अठराशे अठ्ठावन्नमध्ये राणीचा जाहीरनामा प्रसारित करण्यात आला तर या जाहीरनाम्यात काय म्हणण्यात आलं होतं तुम्हाला मागच्या पार्टमध्ये मी सांगण्यातच आलेला अठराशे अठ्ठावन्नचा राणीचा जाहीरनामा मी मागील जर का आमचे इतिहासचे जर का लेसन तुम्ही बघितले असेल किंवा नसेल तर त्यामध्ये सुद्धा ते सुद्धा बघून घ्या अठराशे अठ्ठावन्नचा राणीचा जाहीरनामा आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करण्यात आला होता भारतीयांसाठी कोणकोणत्या गोष्टी त्यात नवीन होत्या म्हणजे त्यांनी सामाजिक हस्तक्षेप करण्यास त्यांनी मनाई करण्यात आली होती किंवा करणार नाही असे वचन देण्यात आले होते म्हणजे तुम्ही मागील आमचा राणीचा जाहीरनामा हे टॉपिक बघून घ्या त्यामध्ये बरेचसे पॉईंट आम्ही क्लिअर करण्यात आलेले आहे तर पहा हे अठराशे म्हणजे राणीचा जाहीरनामा घरला कॅनिंग यांच्या कारकिर्दीत त्यानंतर समोर पहा एक नोव्हेंबर एकूण अठराशे अठ्ठावन्न अलाहाबाद येथे दरबार भर भरविण्यात आला होता आणि अठराशे अठ्ठावन्न भारताच्या सुशासनाचा कायदा भारताच्या सुशासनाचा कायदा त्यामध्ये करण्यात आला त्यात काय होतं माहिती आहे का कंपनीची सत्ता संपृष्टात आली होती अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार म्हणजेच तुम्हाला मी सांगत आहोत राणीच्या जाहीरनाम्यात काय होतं त्यानंतर पहा दुसरी गोष्ट भारत मंत्रीपदाची निर्मिती त्यामध्ये करण्यात आली भारत मंत्रीपदाची निर्मिती अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने करण्यात आली त्यानंतर समोर इंडिया काउन्सिल काउन्सिलची स्थापना करण्यात आली कशाची इंडिया काउन्सिल स्थापना करण्यात आली भारत मंत्र्याला म्हणजेच मदत करण्यासाठी त्यानंतर समोर भारताचा कारभार ब्रिटिश संसद चालवत होती म्हणजे भारताचा कारभार ब्रिटिश संसद बनली त्यानंतर समोर पहा अठराशे एकोणसाठ पंजाब टेन टेनन्सी ऍक्ट कायदा हा पास करण्यात आला त्यानंतर समोर अठराशे एकोणसाठ बंगाल नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा उठाव झाला लॉर्ड कॅनिंगच्याच कारकिर्दीमध्ये त्यानंतर समोर अठराशे साठ हायकोर्ट कायदा पास करण्यात आला त्यानंतर समोर अठराशे एकसष्टमध्ये मध्ये कायदा ब्रिटिश प्रशासनात भारतीयांचा प्रथमच समावेश करण्यात आला कौन्सिल कायद्यात ब्रिटिश प्रशासनात काय करण्यात आला भारतीयांचा प्रथमच समावेश करण्यात आला अठराशे एकसष्टमध्ये मध्ये त्यानंतर पहा अठराशे एकसष्ट मध्येच काय करण्यात आलं भारतीय दंड संहिता आय पी सी ही तयार करण्यात आली होती त्यानंतर पहा समोर लॉर्ड बद्दलची माहिती पाहूया पहा लॉर्ड मेयोचा कार्यकाळ आहे विद्यार्थी मित्रांनो अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर या कार्यकाळातील महत्वाच्या घटना पहा कोणकोणत्या होत्या सर्वात पहिली घटना पहा पहिली वित्त विकेंद्रीकरण लागू करण्यात आले वित्त विकेंद्रीकरण लागू करण्यात आले त्यानंतर दुसरं आहे अठराशे एकाहत्तर ब्रिटिश काळात भारतात प्रथमच जनगणना करण्यात आली म्हणजे आपल्याला माहीत आहे की भारताची जनगणना दर दहा वर्षांनी घेतली जाते तर इथून जनगणना चालू करण्यात आली जर का तुम्ही अठराशे एकाहत्तरपासून जर का भारताची जनगणना जर का मोजली विद्यार्थी मित्रांनो तर ही सतरावी अठरावी जनगणना अशी तिथून भरत जाते सॉरी मी इथं सतरा अठरा म्हटलं तर चौदावी किंवा पंधरावी जनगणना आपल्याला आढळते सतरा अठराशे एकाहत्तरपासून जर का धरण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्यानंतरची ही सातवी जनगणना होती आत्ता दोन हजार अकरामध्ये झालेली त्यानंतर पहा अठराशे बहात्तर तर अठराशे बहात्तरमध्ये नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ॲक्ट हे सुद्धा पास करण्यात आले हे झालं होतं मेओ यांच्या कारकिर्दीत कारण यांचा कार्यकाळ कर होता अठराशे एकोणसत्तर ते बहात्तरपर्यंत त्यानंतर पहा कायदा पास करण्यासाठी केशवचंद्र सेन यांनी महत्त्वाचे योगदान केले कोणता कायदा नेटिव्ह सिव्हिल मॅरेज हे पास करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला होता अठराशे बहात्तरमध्ये त्यानंतर पहा समोर विद्यार्थी मित्रांनो मागील आमचे लेसन जर का तुम्ही बघितले असाल तर तेसुद्धा बघून घ्या त्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टीची माहिती इतिहासच्या लेसनमध्ये देण्यात आलेली आहे आणि आम्ही आपल्यासमोर आता शंभर लेसन आपल्यासमोर घेऊन येत आहोत त्यामध्ये आम्ही म्हणजेच जेवढेही लेसन आहे चाळीस त्यामध्ये प्रश्नोत्तराचे संच राहणार आहे आणि साठ लेसन राहणार आहे त्यामध्ये पूर्ण इतिहास हा विषय आपला कवर होईल या दृष्टीने मी सर्व जेवढेही काही समाजसुधारक आहे त्यांचे पूर्णतः जे जीवनचरित्र आपल्यासमोर घेऊन येणार आहोत त्यानंतर बंगालची फाळणी त्यानंतर असहकार चळवळ भारत छोडो आंदोलन आणि वेगवेगळ्या वेग समित्या सुद्धा यांच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती मी देणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमचे मागील लेसन सुद्धा बघा आणि येणारवाले जे लेसन आहेत त्यांना रँक देण्यास इच्छू नका त्यानंतर पहा लॉर्ड मेयो बद्दलची माहिती घेत आहोत आपण अंदमान या बेटावरून मेयोचा शेर अली या पठाणाने खून केला या का या कारणीभूत घटना वहाबी चळवळीच्या होय म्हणजे जेच म्हणजेच पठाण जे होते शेर अली यांनी कोणाचा खून केला होता लॉर्ड मेओचा खून केला होता याला कारणीभूत घटना कोणती आहे व्हाबी चळवळ ही होय त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो राजकोट कॉलेज राजकोट कॉलेज गाठियावाड राजकोट कॉलेज काठियावाड सॉरी काठिया म्हटलं मी राजकोट कॉलेज काठियावाड त्यानंतर पहा मेयो कॉलेज अजमेर हे सुद्धा यांच्याच कारकिर्दीमध्ये समजा ते स्थापन करण्यात आले होते राजकोटचं कॉ कॉलेजसुद्धा आणि मेयो कॉलेज अजमेरलासुद्धा मेयो जेव्हा भारतात म्हणजे आले होते तेव्हाच त्यांनी म्हणजेच त्यांच्या कारकिर्दीत हे सगळ्या घटना घडलेल्या होत्या त्यानंतर पहा वरील कॉलेजांची स्थापना मेओने संस्थानिकांच्या मुलांना राजकीय शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केली होती वरील जे कॉलेज होते राजकोट कॉलेज आणि मेयो कॉलेज हे दोन्ही त्यांनी स्थापन जे केले होते ते संस्थानिक जे होते भारतातनी मी मागील राज्यशास्त्राच्या पाठमध्ये सांगी सांगितलं होतं की भारतातनी पाचशे बासष्ट संस्थान होते त्यापैकी दहा पाकिस्तानमध्ये गेले आणि पाचशे बावन्न संस्थान भारतात विलीन झाले तर जेवढी संस्थान होते भारतातनी तर त्यांचे जे मुलं होते त्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था मेयो यांनी केली होती तर या दोन कॉलेजमधून कोणतं कोणतं रा राजकीय शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची म्हणजे या कॉलेजमधून त्यांना प्रशिक्षण दिल्या जात होतं चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचं आमचं लेसन जर का तुम्हाला आवडले असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद